तुमच्या वडिलांनी जी मूल्यनिष्ठ विचारधारा घेतली रयत शिक्षण संस्थेची, त्या विचारधारेचं म्हणजे तुम्ही म्हणजे लेखक म्हणून लिहिणं आणि पुस्तक भरपूर बाजारात आणणं हे काम कोणाला घेऊन करताय, पण तुम्ही त्या मूल्यधाराच्या विचारधारेबद्दल तुमचं काय मत आहे? कुठली विचारधारा आज मुलांनी घेऊन जायला पाहिजे याविषयी विवेकानं मांडणी करायला पाहिजे? तुम्ही काय करणार आहात याबद्दल मला सांगा की या पुढचं तुम्ही धर्मवादी विचारधारा घेऊन जायचं आणि एक अंधश्रद्धावाद पसरवायचा का? रयत शिक्षण संस्थेचा मूल्य विचार जो आहे जो सामाजिक परिवर्तन सांगतो आणि आपल्या वडिलांनी सुद्धा जो विचार दिलाय तो घेऊन जाणार की हा विचार घेऊन जाणार याबद्दल तुमची मत मला हवी. मनुष्य न्याय नीतीने वागतो तो धर्माने वागतो असा माझा अर्थ. जो व्यभिचारी अनीतीने वागतो तो अधर्म, धर्म आणि अधर्म, श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये मला थोडंसं बोलायचं आहे. श्रद्धा ह्या ज्याच्या त्याच्या ठरलेल्या आहेत, अंधश्रद्धाला आपण मुळीच कधीच खतपाणी घालू नये या 100% या आहे. पण काही माणसाच्या श्रद्धा कुठं तर निगडीत झालेल्या असतात. उदाहरणार्थ कर्मवीर अण्णांनी आपल्याला स्वाभिमान शिकवला, अण्णांच्या देहावरती श्रद्धा नव्हत्या, पण अण्णांची नक्कीच कार्यावरती श्रद्धा होती. रयत शिक्षण संस्थेत असणारे गोरगरीब मुलं शिकावीत ही एक प्रकारची अण्णांची श्रद्धाच होती. अण्णांनी त्या काळी ठरवलं असतं तर अण्णांना म्हणजे सगळे शहाजीराजे, सयाजीराव गायकवाड महाराजा, आमचे कोल्हापूरचे शहाजी महाराज ज्यांनी रुकडीची 130 बरं एकर जमीन दिली, हे आता बसलो ना या परिसर, मालोजीराजे फलटणचे त्यांनी दिले 9 एकर 8 गुंट आता ही जागी त्यावेळी दिलेली ही दिली त्यांनी. तर त्या लोकांचा अण्णांच्या विषयी पाहण्याचा दृष्टिकोन आहे, अण्णांचा व्यापक दृष्टिकोन आहे. श्रद्धेने दिली, अण्णांनी त्या श्रद्धेचं सोनं केलं. लक्षात आलं? अंधश्रद्धा विवेकवादाला घातक ठरते का? 100% ठरते. मग आपण कुठल्या मार्गाने जायचं सरांचा प्रश्न आहे. तर आपण शिकलेले लोक आहोत, सुशिक्षित लोक आहोत. बाप पिढी आपली अशिक्षित होती, म्हणजे तुमचे आजोबा म्हणा पुंजोबा म्हणा, त्यावेळेला शिक्षणाची धारा गंगा आपल्या द्वारापर्यंत येऊन पोचली नव्हती. आज कर्मवीर अण्णांच्या प्रयत्नातून पोचलेली आहे. आणि अण्णांचा जे मूळ हेतू होता की गरिबांची मुलं शिकली पाहिजेत, म्हणून अण्णांनी कधी शहराकडे न वळता खेड्याकडे अण्णा वळालेत आणि खेड्यात शाळा काढलेल्या आहेत, कारण ही गंगा तिथं आणायची. अण्णांचा मुळातच हेतू होता की अंधश्रद्धा संपावी. अण्णांचा मुळातच हेतू होता जाती द्वेष संपावा. आणि म्हणून ही तर धम्मीची बाग आहे. त्या धम्मीच्या बागेमध्ये 1927 महात्मा गांधी येऊन गेलेत. महात्मा गांधी येत नव्हते, ते मोरारजी देसाईंनी त्यांना सांगितलं होतं काही वेगळं सांगितलं अण्णांच्या विषयी आपल्या, त्यांनी थांब अण्णांनी माणसं पाठवून दिले खिंडीत, विद्यार्थी पाठवून दिले, नाही ते महात्मा गांधींनी इकडे घेऊन या. तेव्हा विद्यार्थ्यांनी विनंती केली कमावा शिकायचे विद्यार्थी, आणि अण्णा आले. त्यावेळी ते म्हणाले भाऊराव पाटलांनी निर्माण केलेली ही एक प्रयोगशाळा आहे, सर्व जाती धर्माची मुलं एका छत्राखाली बसून गुण्याभावीनं नांदतायत. हे महात्मा गांधी बोलले, अनेक लोक आलेत. मला ते सांगायचं तुम्हाला, जाती भेद धर्म पंत याच्या पलीकडे जाऊन जे विश्व आहे ते विश्व अण्णांचं विश्व आहे, ते विश्व रयत शिक्षण संस्थेचं विश्व आहे. आणि आपण इथून पुढे शपथ घेऊन उठायचं आहे की मी माझ्या आयुष्यात जे काही सत्य असेल काय तेच मांडेन, सत्य असेल तेच बोलेन, धर्म जे समाजाला अभिप्रेत आहे, माझ्या बोलण्यामुळे समाज स्वास्थ्य बिघडू नये, माझ्या बोलण्यामुळे समाजामध्ये अंतर येऊ नये. मी छत्रपती संभाजी महाराजांच्यावरती 31 वर्ष बोलतोय, मिरजेत सुद्धा मुस्लिमांच्या लोकांच्या पुढे मी बोलतोय, कधीही आज अखेर या क्षणापर्यंत माझ्या आक्षेप नाही. इतकंच नाही, 28 ऑक्टोबर 2014 पासून दररोज पहाटे मी 4 उठतो, न चुकता आज उठलोय न चुकता, आणि एक ऑडिओ क्लिप मी पाठवतो व्हॉट्सअपला दररोज शिवचरित्राची, आजची 2907 क्लिप पाठवून सकाळी मी इकडे आलोय. 8 वर्ष झाले, 8 वर्ष एकही दिवस खंड नाही. तर त्यामध्ये मी पेरण्याचं काम हेच करतो की जाती द्वेष दूर व्हावा, जाती जातीचं अंतर दूर व्हावं. आणि दुर्दैवाने आज काय झालं खरं सांगतो, जरा वाईट वाटेल तुम्हाला, खरं सांगतो
हे जे काही मंडळी आहेत राजकारणातली, जाणीवपूर्वक ह्या लोकांना, राष्ट्रपुरुषांना, क्रांतिकारकांना, ह्या महापुरुषांना खाली ओढतात आणि ते बंधनं त्यात घालून ते कुठेतरी चौकटीत बसवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतात, हे याच्या मुळाशी आहे. पण आपण मात्र रयतेचे विद्यार्थी आहोत. क्रमांक एक सूत्र रयतेचं कुठलं असेल, जाती भेद विरहित संस्था कुठली, तर रयत शिक्षण संस्था. पहिला क्लिअर मुद्दा झाला तुमचा. कधीही आयुष्यात जाती व्यवस्था, अण्णांची अण्णा काय म्हणायची माहिती आहे, माणूस ही जात आहे, मानवता धर्म आहे, खलास, दॅट्स ऑल. त्याच्या पलीकडे अण्णांचं काही नव्हतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग सर म्हणाले, गोडके सर इथून पुढे तुम्ही काय करणार, 31 वर्ष खंड न पडता काम करतोयच, मला कंटाळा माहीत नाही, मी एकदा डोक्यात घेतलं की मग मला कोण थांबवू शकत नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. करोना आला काय, आमका पाहुणा गेला काय, पहाटे 4 उठणार, लिहिणार, 610 ग्रुप आहेत व्हॉट्सअपचे, 1.5 तास लागतो पाठवायला दररोज खंड न पडता, आणि ते 5:30 काम चालू असतात दररोज, कधी 6:15 वाजतात, 4:30 पुढे सुरू होतं दररोज, ते कष्ट घ्यायचे, पाठवायचे, आपला विचार पोचवायचा. आता इथून पुढे सर तुम्हाला, तुम्ही एवढ्या प्रेमानं बोलताय, संख्या कमी आहे पण माझी मुलं घेणारे, तुम्हाला शब्द देईन. नजीकच्या काळामध्ये लवकरच जे कर्मवीर भाऊराव पाटील यांचं तुम्हाला ठाऊक नसलेलं चरित्र, तारीख वार तिथीनुसार मी दररोज तुम्हाला व्हॉट्सअपच्या मार्फत मोफत विनामूल्य तुम्हाला दररोज पाठवून देण्याचा मी संकल्प या निमित्तानं मी सोडतो आणि तो लवकरच मी सोडतो. पाटील अण्णा आणि बापू घोडके यांचे म्हणजे प्रसंग तुमच्या कशा पद्धतीने तुम्ही केले, कॉलेज हायस्कूल मागून घेऊ ते आपल्याला जमत, आणि मग शासनाला हँडओव्हर करून शासनाला आनंद झाला, एवढं मोठं शिपबिल्डिंग फॉर्म, 150 एकर पिंगळी तलाव, 95 एकर शेत जमीन, 75-45 एकर बाबळबन, हे 12 गडी म्हणले, आणि ॲज अ स्पेशल केस म्हणून तिथं मॅनेजर असलेले आमचे वडील, त्यांना पशुसंवर्धन अधिकारी, आणि त्या सगळ्या गडी लोक होते ना 12, त्यांना पिऊन म्हणून गव्हर्नमेंटमध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये ते हँड ओव्हर केलं, आणि तिथनं पुढं ते पशुसंवर्धन विभागाकडं गेलं. हे जे पुस्तक मी लिहिलं काय, हे वडील मला सांगायचे, आणि वडिलांची माझ्या स्मरणशक्ती अफाट होती शेवटपर्यंत, म्हणजे वय वर्ष 94 सुरू झालं होतं अफाट. हे जे नावं आहेत ना, खरं सांगतो, अण्णा वारल्यानंतर 9 मे 1959 शनिवारी अण्णा गेले, त्याच्यानंतर 10 वर्षांनी माझा जन्म झाला आहे. मी जी काही दुर्दैवी माणसं आहेत महाराष्ट्रात, त्यातला मी क्रमांक 1 आहे. मी अण्णांना प्रत्यक्ष पाहू शकलो नाही, त्यामुळं ती नावं, ती लोक मला माहीत नाही. या लोकांना ती जवळून सगळ्यांना माहिती आहे, रयतचे सगळे बसलेत ना, हे सगळे शिक्षक, यांना ते माहिती आहेत, मला त्यातला कोणीही मनुष्य माहीत नाही दिली. पण माझ्या वडिलांच्यावरती नितांत श्रद्धा आणि भक्ती होती. वडील सांगतात ते सत्य सांगतात, मी टिप्पण करायचो आणि मग यांना विचारायचो. सुकुमार शेट्टी सरांना फोन करून पुण्याला, ते दादाने असंच नाव सांगितलं बघ, एक्झॅक्टली राईट, ह्यांचं यायचं तिकडं, लगेच मी तिथं उतरून घ्यायचो, कारण मलाही कन्फर्म, कारण मी इतिहास संशोधक आहे. चुकून दीर्घकाळ, आता दादांना दैवडी सोडून 45-47-48 वर्ष झाले होते. एखादं नाव बापूसाहेब नलोडे असेल, समजा बापू नलोडे असं झालं, अपभ्रंश झाला, किंवा बाबू नलोडे झाले, केवढा मोठा घोटाळा होईल. आणि हे पुस्तक लिखित राहणार आहे, बोलताना चालतो, उद्या दिदी म्हणेल की घोडके सर तुम्ही बापूसाहेब नलोडे म्हणाय पाहिजे, तुम्ही बाबू नलोडे म्हटले, मी तिला म्हणेल दिदी तू ऐकायला चुकलीस, हे बापूसाहेब नलोडेच म्हणतो, पण ह्यात लिहिलं तर दिदी दाखवणार हे काय घोडकेचं पराक्रमी, हे बघा ह्यात लिहिले तुम्ही, लिखित स्वरूपात पुरावा सापडेल. मग दिदी आपण म्हणला तसं माझ्या वडिलांनी सांगितलं, मी ते लिहिलं आणि कन्फर्म केलं, आणि पुढं शोध घेत गेलो, त्या त्या लोकांना भेटलो द्रविडच्या प्रांतातल्या, जेवढे लोक संबंधित आले ना, म्हणजे गेलेले सोडून हयात आहेत ते. आणि हे पुस्तक आपण, हे पुस्तक म्हणाल तसं दस्तावेज आहे, कारण यातले जे प्रसंग आहेत का नाही, अण्णांच्या जीवनातल्या आज अखेर या क्षणापर्यंत नवीन असलेले प्रसंग, यात एकदम नवीन, आणि याला चॅलेंज कोण करू शकत नाही, आपल्याला पुरावे वारंवार पुरवायत म्हणतो, कारण इतिहासा अभ्यासक आहे मी, खोटं लबाड वडिलांची कीर्ती सांगायला बसलेलो नाही, कारण मी मगाशी सांगितले 650 सीट असणारा असली महाराष्ट्रातला मी पश्चिम महाराष्ट्रातला एकटा आहे, वैयक्तिक बक्षीस मिळाली 650,
दोन मजली गच भरलेले, पण हे वेगळं आहे, मी मागे सांगितलं हे जपून ठेवणार आहे. जसा माझ्या वडिलांच्या मामानं तांब्या जपून ठेवला आहे अन्नाच्यातनं पाणी पिल्यात काशाचा, तसं हे कधी पण या 25 वर्षांवर. आणि एकच सांगायची आठवण फक्त, मी सगळ्यांना काय ओळखू शकणार नाही. ओळखे सर सताला होता का मग का तुमचं व्याख्यान आम्ही ऐकलं होतं का मग असे कॉममधले आम्ही विद्यार्थी आहोत, ती आमच्या शाळेनं कॉलेजनं दिलेलं शिल्ड दाखवा, हे दाखवणार लगेच दाखवणार. ही भावना आहे, ही श्रद्धा आहे. श्रद्धा मात्र तुम्ही पाळा, अंधश्रद्धा पाळू नका. कृष्णाती भयंकर कर्मवीरांचे नाव घेऊन भवसागर हा पार करू. जय अंबे जय श्री शिवराय, रयतो धारक तारक माय. कमवा शिका योजनेचे विद्यार्थी आहेत आणि आजच्या लेखकाने माझ्या दृष्टीने ते डॉक्टर अरुण घोडके, माझा अरुण आहे तो, त्यांनी जे सांगितलंय त्याचं सार एकेकाळी पी जी सरने आपल्या स्तवनात सांगितलंय. घर मग आळून करूया कर्म, हाच खरा रे मानव धर्म. घर मग आळून करूया कर्म, हाच खरा रे मानव धर्म. देव असो व नसो जगामध्ये, देव माणसा नित्य स्मरून. कर्मवीरांचे नाव घेऊन भवसागर हा पार करू. मित्र विचार करा, एवढी बलाढ्य विचारसरणी म्हणतो मी, घेऊन चालणारा लोकांना देणारा मनुष्य त्याच्या संबंधीचं चिंतन करणं, त्यांचे विचार आजच्या युगामध्ये वडिलांच्या कृपेनं मांडणारा सुद्धा एकमेव ग्रस्त म्हणजे माझा डॉक्टर अरुण घोडके हा एक जीवश्य मुलगा मी म्हणेन, माझ्या मित्राचा मुलगा. वयाने मित्र काही मोठे असू शकतात, मी छोटा मित्र होतो त्यांच्या वडिलांचा, माझ्याजवळ मनसोक्त ते येऊन ते गप्पा मारायचे हसायचे. हा अरुण लहानपणी म्हणजे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ही फ्रेज आपण वापरतो, ए बी सी डीतलं एक अक्षर चुकायचं म्हणून डॉक्टर घोडकेंचे वडील मला म्हणायचे दादा, मी म्हणून त्यांना मी डॉक्टर म्हणायचो. सुकुमार ह्याला ए बी सी डी म्हणायला, आणि अरुणचं ते मी त्यांचं नाव पडलं होतं हरण्या. आमच्या हरण्याला म्हटले ए बी सी डी म्हणायला, हरण्या असा हात बांधून माझ्या पुढे ए बी सी डी म्हणायला यायचा तो अरुण. आणि आजच्या अरुणच्या विचारसरणी झालेले बदल अमूलाग्र. आजचा संशोधक अरुण, आजचा इतिहासतज्ञ अरुण, हे तुम्हीही या विचारमालेतून बनू शकता. त्यांचा कार्यक्रम ठेवायचं तुमच्यापुढे कारण काय आहे, त्यात आणि कर्मवाशिका विद्यार्थी आहेत, जे मराठी विभागाचे विद्यार्थी आहेत, मराठी भाषा 15 वड्याचा योग आहे, आणि सुभाष मागमारे हे सुद्धा माझे असेच एकेकाचे विद्यार्थी होते. अरुण हा जुन्यातला विद्यार्थी म्हणजे थोडासा यांच्यापेक्षा मोठा, सुभाषसुद्धा हा फोटो काढतोय, हा रणदेवसुद्धा माझ्याकडे यायचे. आणि सर मी हे गाणं म्हणतोय अरे चालेल का ते, त्याला अंतला माहिती आहे का, तुला कुठल्या पट्टीत गातोस माहिती आहे, काही माहिती असायच नाही विद्यार्थी दशेमध्ये, पण जिद्द उत्साह हा मोठा होता. त्यामुळं मला सर वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, घे मॅटर दाखव, कंटेंट दाखव, हे बघून आम्ही उभा करायचे या मुलांना. ही प्रेरणा जी घेतली ती प्रेरणा तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना आम्हा आणि सर्वांना मिळावी. वयाच्या 75 मध्ये मी अजून काही प्रेरणा घेतो तुमच्या सारख्या, या सुभाष सारख्याने मला एखादा भाग सांगितला तरी ती मी आज इट हॅज बीन ॲक्सेप्टेड. वाय मराठी 15 वडा देणार, मराठीत बोललं पाहिजे, हे जरी ठीक असलं तर आपल्याकडे फार मोठी एक उमेद अशी आहे. आता डॉक्टर अरुण सर हे एक ज्युनियर आहे, तेही मराठीमध्ये आता करायचं चाललेली आहे तयारी, तरीसुद्धा आपल्या मराठीमधले ख्यातनाम मंडळीसुद्धा मराठी शब्दामध्ये इंग्रजीचा सर्रास वापर करून आपण कोणीतरी मोठे अधिकारी आहोत, मग ते मराठी भाषेचे अध्यक्ष असेना ते सुद्धा असे बोलायचे, म्हणून याच्यावरती मी विडंबन केलेलं मगाशी यांना सुनावत होतो. एक कर्नाटकचा विद्यार्थी आमचा मित्र
आम्ही महाराष्ट्रीय पार्टनर, तू म्हणतो कसा रोशन सफलगरची लावणी ती ढोलकीचे ताल ऐकल्यानंतर म्हणतो द सॉन्ग इज अ व्हेरी नाईस सॉ म्युझिक इज ऑल्सो व्हेरी नाईस बट आय डोंट अंडरस्टँड द मीनिंग ऑफ दिस सॉन्ग विल यू प्लीज ट्रान्सलेट अँड टेल मी एक्झॅक्ट मीनिंग ऑफ दिस सॉन्ग हे असं म्हणतात मग खरोखरच आमच्यापुढे प्रश्न पडायचा आपला मराठी बाणा चालेल मराठी रक्त असायचं एवढं ट्रान्सलेशन करायला येत नाही का म्हणून आम्ही सहज करायचो त्याचे एका गाण्याचे 300 प्रयोग झाले थिएटर शो विडंबन गीत चांगली असल गाणी सोडून विडंबन गीत आवडायची ती नेहमी चालायला तुमची गाई नकालव गठड बांधायला येऊ कशी तशी मी नांदायला ही लावणे ऑलवेज राया युवर घाई डोंट टेक मी गठड बिलदायला हाऊ आय कम टू नांदायला हाऊ आय कम टू नांदायला ती एवढं कर्नाटक म्हणायच व्हेरी नाईस हो आहे मी म्हणत आपलं सगळं कळलं हा एक आनंद असायचा आणि मग पुढलं कडव काय करायचं ट्रान्सलेशन तर ती विचार करायला लागायचा त्यावेळी डॅडी वेंट टू हो परगावा बाबा गेले तो परगावा मेसेज त्यांचा टेकाया हवा त्याचा तो आवाज मध्ये दिलेला असायचा त्याच्यावरही कम सप्टेंबर मधलं एक गीत केलं होत डॅडी वेंट टू हो परगावा मेसेज त्यांचा टेकाया हवा डोंट आस्क हो मी बिग भावा डोंट आस्क हो मी बिग भावा मदर गेली वॉटर शेन राहिला मी तुला मागे पुढे अर्थ वगैरे काही नव्हते इंग्रजी एकदम रटाळ होत तरी सुद्धा त्याच्या समाधानासाठीच आम्ही ते केलं तो काळ वेगळा होता मुलांच्या मध्ये एक वेगळी अभिव्यक्ती निवड करण्याची पद्धती होती परवा आता म्हटले सुभाषराव अलीकडे कुठले मी गाणं लागू त्याच्यावर ठेकादारने नाचता येत नाही पण नाचाय संस्कृती तयार झाली पण बरं का हात उगारणं हात बाय बाय करणं आणि हा हात असा फिरवणं ह्यात अंतर आहे देर शुड बी द ट्रेनिंग प्रॉपर ट्रेनिंग तेव्हा प्रॉपर काही गोष्टी विचारधारेतील ही मंडळी जेव्हा आता तुमच्यापुढे व्यक्त करतात तेव्हा माझ्या मनात सुद्धा असा विचार येतो आजची युवा पिढी कोण म्हणते वाया गेलेली